होती अजून तुम्ही एवढा कारखाना लुटून नेला अजून काय मुरमुरून उचलून नेला काय खर्च तुम्हाला काय तेवढंच बाकी ठेवलंय तुम्ही कारखान्यावर निलाव निघाला तेव्हा तुम्ही चेअरमन साहेब आउट ऑफ कव्हरेज एरिया होता युवराज दादाने जर स्टे आणला नसता तर तुम्हाला मत मागायला कोण सुद्धा पंढरपूर तालुक्यात आलं नसतं एक जण सुद्धा तो कारखाना निलावात दुसऱ्या कुणा जर घशात गेला असता आणि आज तुम्ही निवडणूक लागल्यावर आज सांगताय की आम्हाला निवडून द्या तुम्ही माझं तुम्हाला चेअरमन साहेब आज चॅलेंज आहे संस्था मतदारसंघात तुम्ही घरातले 3 अर्ज भरले नक्कीच तुम्हाला भ्या वाटायला लागले आपण पडतोय संस्था मतदारसंघात बाजारात तुम्ही उभं राहू नका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला तिथं तिकीट द्या तुम्हाला जनता तुम्ही संस्था मतदारसंघात उभं राहिला तुम्हाला नक्की तुम्हाला माहिती झालं की आपण पडतो ही नक्की आपलं तुम्ही 3-3 घरातले अर्ज भरले कारखाना घरच्यानी उभा केला नाही सभासदांनी कारखाना उभा केलाय तुम्ही फक्त आता 5 तारखेला मतदान झाल्यावर 6 तारखेला माझा एक अंदाज आहे तुम्ही काय चावता कोलेज होताय का तुम्ही जनतेपुढे जाऊन सांगताय आवर्जून युवराज दादांनी कर्ज मिळवू दिलं नाही तुमची लायकीच राहिली नाही तुमची कुठेच लायकी राहिली नाही कारण काय तर कर्ज का मिळलं नाही सांगत फक्त युवराज दादांनी कर्ज मिळवू दिलं नाही नक्कीच तुमच्याविषयी युवराज दादा पॉवर कॉलेज येऊन लक्षात ठेवू तुम्हाला कर्ज युवराज दादा मिळवून देतात हे मात्र पक्क झालंय आज माझी चुंचरे गावातल्या सभासदांना कळकळीची विनंती आहे तुम्ही मतदान करताना खरोखर चांगल्या लोकांना निवडा हे जर पुन्हा निवडून आले तर नक्कीच मुरुम इकल्याशिवाय सोडत नाहीत कारखाने खर्च आज मला चिंचोली गावात बोलायसाठी संधी दिली त्याबद्दल सेवेचे आभार मानतो 2 शब्द सांगते.